आत्ताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आलेले स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांच्यासोबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर विचारांची देवाणघेवाण केली. भारत आणि स्पेन यांच्यात घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध असून 2017 पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या स्पेन दौऱ्यानंतर दोन्ही देशांमधल्या संबंधांना नवी ऊर्जा आणि गती प्राप्त झाली आहे. संरक्षण, औषधनिर्माण आणि अपारंपरिक ऊर्जा या क्षेत्रांमध्ये भारताचे स्पेनबरोबरचे संबंध नव्या उंचीवर पोचले असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. जागतिक शांततेसाठी दोन्ही देश महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज C295 प्लांट के उद्घाटन के साथ साझेदारी के एक नए अध्याय की शुरुआत भी हुई है. एक्सलेंसी, हमारी साझेदारी सदियों पुरानी है. लोकतंत्र और रूल ऑफ लॉ जैसी वैल्यूज में साझा विश्वास हम दोनों को जोड़ता है. इकोनॉमी, डिफेंस, फार्मा, आईटी, साइंस एंड टेक्नोलॉजी, रिन्यूएबल एनर्जी जैसे कई क्षेत्रों में हमारा मजबूत सहयोग है. और हम दोनों वैश्विक शांति, समृद्धि और सहयोग पर बल देते हैं. एक्सलेंसी, पीपल टू पीपल कॉन्टेक्ट हमारे संबंधों का मजबूत नींव प्रदान करता है.